नमस्कार मित्रांनो, ऑल मराठी स्टोरीज चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण जर चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. माझे नाव रवी आहे. आज मी तुम्हा सर्वांना माझ्या सोबत घडलेली एक अविस्मरणीय घटना सांगणार आहे. ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा मी 12वी मध्ये होतो आणि तेव्हापासून मला ब्लू फिल्म बघायला खूप आवडत होते आणि मी खूप चित्रपट पाहिले होते आणि विचार केला होता की मला ही संधी कधी मिळेल. आम्ही ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीत पती पत्नी एकत्र कुटुंबात राहायचे. त्यांना 2 लहान मुली होत्या. जवळपास त्या मुली 2 वर्षेच्या आहे. मी कधी कधी त्यांच्या घरी खेळायला जायचो. मी त्या काकूला आरती काकू म्हणायचो. त्यांच्या नवराचा बाजूच्या फ्लॅटमध्ये मोठा भंगाराचा व्यवसाय होता आणि काकूंच्या शेजारच्या काकूंच्या नवराही आरती काकूंच्या नवरासोबत काम करत होता. मग कदाचित माझ्यावर हळूहळू ब्लू फिल्म्सचा प्रभाव पडू लागला होता. मग मी जेव्हा कधी त्यांच्या मुलींसोबत खेळायचो तेव्हा माझे लक्ष मध्येच काकूंच्या आकृतीकडे जायचे. तिचे ते मोठे गोळे तिच्या कुर्त्याच्या बाहेरूनही दिसत होते. वा काय नजारा असायचा. एकदा मी कॉलेजमधून लवकर घरी आलो. मात्र त्यावेळी माझ्या घरी कोणीच नव्हते आणि घराला कुलूप होते. मग आरती काकूने खिडकीतून डोकावून मला हाक मारली आणि वरती बोलावले आणि मी फ्लॅटच्या दारापाशी पोहोचलो. तर आरती काकू मला म्हणाली की तुझ्या घरचे लोक बाहेर गेले आहेत आणि मला यायला थोडा वेळ लागेल असे सांगून निघून गेले. म्हणून मी निरागस चेहरा करून त्यांना विचारले की तोपर्यंत कुठे जायचे आता. तर काकू हसल्या आणि म्हणाल्या तू माझ्या घरी का नाही राहू शकत. तेव्हाच माझ्या मनात लड्डू फुटले आणि तरीही मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि त्यांना विचारले काकांना काही हरकत तरी नाही ना. तर हस्त म्हणाल्या की हरकत काय असेल, तरीही ते इथे नाहीत. ते दोन्ही मुलींना घेऊन आजीला भेटायला गेले आहेत आणि उद्याच परत येतील. हे ऐकून मला उडी मारावीशी वाटली. पण तरीही मी काकूंना विचारले की मुलं इथे नाहीत तर मी इथे बसून काय करणार, मला कंटाळा येईल. तर आरती काकू म्हणाली की का टीव्ही बघ आणि माझ्या बरोबर काही बोल, तुला त्यात कंटाळा येणार नाही ना. मित्रांनो, आजच माझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल असं वाटत होतं आणि मी पण ठीक आहे आज जाऊन सोफ्यावर बसलो आणि थोडा वेळ काकूंशी बोलून टीव्ही पाहू लागलो. आणि काकू उठून किचनमध्ये गेल्या तेवढ्यात दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि मी पाहिले की दुसरी काकू बाहेर दारात उभी होती. मला पाहून आधी तिला खूप आश्चर्य वाटले. ती म्हणाली, अरे रवी, तू इथे काय करतोस? मग मी काही बोलायच्या आधीच आरती काकू म्हणाली, रवीच्या घरचे लोक बाहेर गेले आहे, त्यामुळे माझ्या सांगण्यावरून तो इथेच थांबला. तर ती काकू पण आत आली आणि आरती काकू बरोबर किचन मध्ये गेली आणि हस्त बोलू लागली. मग काही वेळाने मला थोडी तहान लागली होती म्हणून मी किचन मध्ये पाणी प्यायला गेलो. तेव्हा मी दारात थांबलो कारण आरती काकू आणि त्या काकू बोलत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून मी तिथेच थांबलो आणि त्यांचं बोलणं गुपचूप ऐकू लागलो. मग आरती काकूचे बोलणे ऐकून माझे भान हरपल्यासारखे वाटले. माझ्या कानांवर विश्वास बसेना. आरती काकू त्या काकूला म्हणत होत्या की आज चांगली संधी आहे, मी त्याला बेशुद्धीचे औषध देऊ का? तर ती काकू म्हणत होती की अजून कुणी ओळखलं तर. तर आरती काकू म्हणाली, काळजी करू नका, कोणाला कळणार नाही आणि तुम्हाला यापेक्षा चांगली संधी कधी मिळणार पण नाही. मग त्यांचं सगळं बोलणं ऐकून मी पटकन बाहेर आलो आणि मला काही कळत नसल्यासारखं बसलो. आत्ताच कळलं की आरती काकू आणि काकू मला बेशुद्धीचे औषध देणार आहे. पण मला समजले नाही की त्या दोघांना माझ्याकडून काय हवे आहे आणि मी त्यावेळी त्यांना विचारले असते पण त्यांना काय करायचे आहे ते मला शोधून काढायचे होते. मग थोड्या वेळाने आरती काकू चहाचा कप घेऊन माझ्याकडे आली आणि मला चहा प्यायला सांगितले. सुरुवातीला मला नकार देण्याचा विचार आला पण मग विचार केला की या दोघांना काय करायचं आहे ते शोधून काढावं लागेल. मग मी काकूच्या हातातून चहाचा कप घेतला आणि काकूला म्हणालो,
मी थोड्या वेळाने चहा पीन आणि मग मला चहा देऊन काकू किचन मध्ये गेल्या. मी पटकन उठून बाल्कनीत गेलो आणि चहा बाहेर खाली सांडला आणि पटकन परत येऊन सोफ्यावर बसलो. थोड्या वेळाने मुद्दाम हळूच बेहोश होण्याचे नाटक करत सोफ्यावर पडलो, पण थोडा वेळ डोळे उघडे ठेवले. मग मी माझ्या सोफ्यावर पडताच आरती काकू आणि काकू धावत किचनमधून बाहेर आल्या आणि मी बेहोश झालो की नाही ते बघितले. मग मी त्यांचा संवाद ऐकत होतो. आरती काकू म्हणाल्या, बेहोश झाल्यासारखं वाटते काकू. मलाही तसच वाटते आरती काकू, पण त्याचे डोळे थोडे उघडे दिसत आहेत काकू. अहो, कधी कधी बेशुद्धावस्थेतही असेच डोळे उघडे राहतात. आरती काकू, मग उशीर कशाचा, चल पटकन उचलून बेडरूम मध्ये घेऊन जाऊ. बेडरूमचे नाव ऐकून मला धक्काच बसला, पण मी बेभान होण्याचे नाटक करत होतो, त्यामुळे कोणतीही हालचाल न करता शांतपणे पडून राहिलो. तर आरती काकूने माझे हात आणि दुसऱ्या काकूने माझे पाय पकडले आणि असेच त्या दोघांनी मला उचलून बेडरूम मध्ये आणले आणि बेडवर झोपवले. आरती काकू, मग तू तुझं काम सुरू कर. त्या काकू, हो हो का नाही, गेले बरेच दिवस झाले. मला तरुण मुलाची इच्छा होती, ती आज पूर्ण होईल. त्यांच्या तोंडून फक्त हे ऐकून माझ्या संपूर्ण अंगात आग लागली होती आणि मला लगेच उठून दोघांनाही रंगे हात पकडावेसे वाटले, पण मी तसाच पडून राहिलो आणि त्यांचे काम चालू दिले. त्यानंतर जे घडले त्याची मी कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी मिळून माझे कपडे काढायला सुरुवात केली. आरती काकू जणू अनेक वर्षांपासून उपाशी होती. ती लगेच उडी मारून माझ्या गालावर आणि छातीवर पप्पी घेऊ लागली आणि तिच्या जिभेने माझे पूर्ण शरीर चाटू लागली. मग माझा बाबूराव ताट झाला. म्हणूनच काकूंनी आरती काकूला सांगितले की अहो आरती, त्यांचा सोटा लगेच घट्ट झाला आहे, तो नक्की बेशुद्ध आहे का नाही. तोपर्यंत आरती काकू पूर्ण मूडमध्ये होत्या, त्यामुळे काकूंच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि काकूंना सांगितले की बेशुद्धावस्थेतही शरीर काम करते आणि सामान पण ताठ उभे राहतो, त्यामुळे या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका आणि कामाला सुरुवात करा. मग काय, दोन्ही काकूंनी मला ब्लू फिल्मच्या वरची मजा दिले होते. कधी माझ्यावर आरती काकू तर कधी दुसरी काकू असायची. ते दोघी पूर्णपणे मजा घेत होत्या. मग माझे पाणी पण निघाले आणि आरती काकू माझ्या अंगावरून उठली, पण तरीही त्या दोघींना शांती मिळाली नाही. शेवटी 2 तासांनी दोघांची आग शांत झाली आणि दोघीही खूप थकल्या होत्या आणि घामाने आंघोळ करून माझ्या शेजारी पडल्या होत्या. मग काही वेळाने माझा बाबूराव पुन्हा एकदा कडक झाला, त्यामुळे या वेळी मला थांबता आले नाही आणि माझा धीर तुटला आणि मी लगेच उठून उभा राहिलो आणि मग मला होश मध्ये पाहून आरती काकू आणि काकूचा जीव गेला होता. काकू म्हणाली की अरे रवी, तू इतका वेळ बेशुद्ध नव्हतास का? तर मी म्हणलो की हो काकू, मी पूर्ण होश मध्ये होतो आणि जेव्हा तुम्ही दोघे माझ्याकडून मारून घेत होतो. आता मी तुम्हा दोघांना रंगे हात पकडले आहे, आता मला बक्षीस हवे आहे. मग काय, मला जे हव होत ते झालं. माझ्या आयुष्यात मिळालेली पहिली संधी मी कशी सोडली असती. मी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि आरती काकूला आणि काकूला एक एक करून ठोकलो. त्या दिवशी मी जवळपास 3 तास दोघांना सत ठोकलो. मग मारून मारून मी त्यांना लाल केले होते. मी त्यांना प्रत्येक प्रकारे केलो. मित्रांनो, त्या दिवसाला 3 वर्षे झाली, पण आजही मी आरती काकूला आणि काकूला दोघींना एकाच वेळी करायचो तर कधी एक एकटे करून करायचो. मग त्या दिवसापासून मी त्यांची आग थंड करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ही कथा कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपण ह्या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.